नमस्कार मित्रांनो, मी किरण पास्ते आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आम्ही आलोय लोणावळ्याला। दोन दिवसाचा प्लॅन आहे, एकदम दोन दिवस सुट्टी होती तर दोन दिवसाचा प्लॅन केला आहे आम्ही एका रिसॉर्टला, फार्म हाऊस आहे तर तिकडे बघू आता काय काय मजा येते। आणि एवढे पब्लिक आहेत आपले, राकेश दादा आहे, संदेश, अजून संकेत आहे, या वहिनी आहेत सगळ्या, या हाय, या ओळखीच्या आहेत आणि ह्या त्यांच्या जास्त ओळखीच्या आहेत। चला मजा करू, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जे नवीन असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बॅग बी घेऊन टी सी उभे। लोणावळ्याला उतरलो, लोणावळ्यावरून ट्रेन पकडली आणि मळवली स्टेशनला पोचलो। आता मळवली स्टेशनपासून बघूया किती लांब आहे तो फार्म हाऊस। चला शेवटी तो बंगलो आला। हा तो दीपिका व्हिला, एकदम मोठा प्रशस्त आहे आणि आतमध्ये बघू, रात्री हा आम्हाला खूप त्रास देणार आहे। एकदम असा प्रशस्त व्हिला, दोन मजल्याचं आहे, फोर बेडरूमचं आहे, म्हणजे आम्हाला प्रॉपर अशी प्रत्येकाला वेगवेगळा बेडरूम भेटतील, म्हणजे चार कपल आहेत आम्ही, चार जणांना वेगवेगळ्या भेटतील। दोन दरवाजे असे, नंतर हॉल बघा किती मोठा आहे, स्पीकर तर बघा केवढा मोठा आहे, आम्हाला डाऊट होता स्पीकर असेल की नसेल, भेटला हे एवढा घेऊया आपण। फुल टी व्हीची सोय आहे, त्यानंतर एकदम मोठा असा प्रशस्त हॉल, बघितलं तर समजेल तुम्हाला। जाऊ तर वरती बघू शकाल, वरती तीन बेडरूम आहेत, मला हा बेडरूम आवडला। बेडरूम म्हणजे सगळे बेड सेमच आहेत, बाकी हॉल बेडरूम पण एकदम असा मोठा आहे। त्यानंतर इथे बाथरूम आहे, त्यानंतर इथे दुसरा बेडरूम, समोर बघा काय नजारा एकदम भारी। इकडे सगळे पूर्ण ना विलाज आहेत, सगळीकडे पूर्ण बंगले आहेत, म्हणजे हा एरियाच पूर्ण बंगल्यांनी बांधून ठेवलेला आहे। त्यानंतर हा तिसरा बेडरूम, आणि हा दुसरा माळा आहे, दुसऱ्या माळ्यावर आमच्या बेडरूमला लागूनच स्विमिंग पूल आहे। हा बघा, म्हणजे डायरेक्ट खिडकी उघडली की डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये उडी मारायची, त्याला पाणी नाही ना जाणार खिडकीत। भारी म्हणजे पैसे खर्च केले तेवढे भारी असणार, आता पाच महिने वागू नको काय, परत कुठे जायचं, अरे बापरे। चला जाऊ स्विमिंग पूल मध्ये, पाऊस पण आला। एकदम एन्जॉय चालू आहे, एवढी काय पाण्यात कसली मस्करी, अरे म्हणजे ट्यूबचा काढ, अरे
अरे फोटो की वाट लगते चालू आहे. चला मस्त स्विमिंग पूल मध्ये मजा वगैरे केली आणि एकदम फ्रेश झालो आणि आता जेवायची तयारी. जेवायला बघू काय काय आहे. तू जेवली? जेवली तू? हायकर हायकर त्यांना हायकर हायकर काय 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 भाकऱ्या. त्यानंतर व्हेजवाल्यांना डाळ आहे, पनीरची भाजी, नंतर सुका चिकन. अरे बापरे भात. पाणी देते देते सगळं देते. तुझा बसताना पण द्यायचं ना. क्लासच धुवून घे जरा एकदम. दिवसभर मस्त एन्जॉय केलं आणि आता रात्र झाले तर आता चॅटिंगवरून पिक्चरची नावं ओळखायची असा खेळ चालू आहे. लाओ